की पण आजकालच्या लोकांची लय खतरा भक्ती महाराज, लय खतरा आहे. एका घरी एक बाबा पूजा करीत होते आणि सुनेला आणि पोराला शिव्या देत होते पूजा करतानाच. आणि पूजा कोणाची? विठ्ठल रुक्मायची. कडं बघा, असा गंध उघडी तू, गंध उघडी तू पठ्या, रुक्मिणीला लाव तू आणि म्हण तू आतापर्यंत मुलगा चांगला होता ह्या मुर्दीमुळं गेला आणि गंध कोणा लावतो रुक्मिणीला. ही अशी पूजा आहे. आता पुन्हा गंध उघडी तू म्हण तू, तिच्याकडे तरी काय दोष आहे? हे नालायक आपलं गदड आणि गंध कोणा लावतो? विठ्ठलाला. हे असे लोक आहेत महाराज. आजकालच्या लोकांची पूजा असली आहे. भक्ती करावी तर कशी करावी? भक्ती करावी तर शबरी मातेसारखी करावी. आणि जर तुम्ही शबरी मातेसारखी भक्ती केली तर काय होतं या अभंगाच्या दुसऱ्या चरणात? मग काही नो हे माधा, 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 मग काही नो हे बाबा, 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 वा क्या बात है, क्या बात है, मग काही नो हे बाबा. मग काही नो हे बाबा, मग काय 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 तुमचं सांगत तरी मला एकदाच. हा वाजवा टाळे मोठ्याने, टाळे वाजव मोठ्याने वाजव. मागचे झोपले का काय आहेत का जागे? हा ते हात करते तो. चला अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, मग काही नो हे बाबा. तुम्ही जर शबरी मातेसारखी जर भक्ती केली ना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही. तुम्ही फक्त शबरी मातेसारखी भक्ती करत राहा. काम दुर्जनाची क्रोधा, तुम्ही फक्त शबरी मातेसारखी भक्ती करत राहा, तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही फक्त भक्ती केल्यावर महाराज. पण आजकालची लोक भक्ती करत नाहीत, स्वतः तर भक्ती करत नाहीत पण दुसऱ्यालाही करून देत नाहीत. आजकालची लोक असे आहेत महाराज. बरेचसे वर्ष झाली एक मीराबाई होऊन गेली, राजाची कन्या होती महाराज. मीराबाई राजाची कन्या, इतकी सुंदर आणि इतकी देखणी. तिने कधी पान खाल्लं ना पान, तर गळ्यामधून खाली जाताना पान दिसत होतं, इतकी सुंदर होती. सुकलेल्या फुलाला कधी तिने हात लावला तर फुल पुन्हा फुलायचं, इतकी सुंदर होती शबरी मीराबाई. परंतु महाराज तिच्यावर काय करण्यात आल्या? अंगावरची वस्त्र काढली, बगळे वस्त्र अंगावर घातली, हातामध्ये चिपल्या घेतल्या, पायामध्ये घुंगरं बांधले आणि गल्लोगल्ली नाचू लागली महाराज शबरी माता. मीराबाई गल्लोगल्ली नाचू लागली आणि गल्लोगल्ली नाचत असताना सगळे लोक म्हणू लागले, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 बघ
पायामध्ये घुंगरं बांधून मीरा गल्लो गल्ली नाचू लागली. आता मीराबाई गल्लो गल्ली नाचत असताना सगळे लोक म्हणू लागले, मीरा वेडी झाली, मीरा वेडी झाली. परंतु मीरा वेडी झाली नव्हती, मीरा देवाची भक्ती करत होती. आणि मीरा देवाची भक्ती करत असताना तिच्याच वडिलांनी तिला विष पाजून मारायचा प्रयत्न केला. हो महाराज, तिच्या वडिलांनी तिला विष दिलं, परंतु महाराज ते मीराबाईने विष पिलं, पण देवाने ग्रहण केलं. त्या नामाची इतकी ताकद आहे. पहा मग आजकालचे लोक असेच महाराज, स्वतः तर भक्ती करत नाही पण दुसऱ्याला ही करून देत नाहीत. आजकालचे लोक असे बघा, असे मीराबाईचे वडील तर भक्ती करतच नव्हते, पण मीराबाई करीत होती तर तिला करून द्यायची होती का नव्हती? तिला विष पाजून मारायचाच प्रयत्न करत होते ना. परंतु ते विष पाजलं, पण ते देवाने ग्रहण केलं. त्या नामाची इतकी ताकद आहे. मग तुम्ही जर तशी देवाची भक्ती करत राहिली ना, तर तुम्हाला कोणचं जरी संकट आलं त्याच्यामधून निमटायचं म्हणलं तर एकच आहे, तुम्ही सतत देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, सतत देवाची भक्ती केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग तुम्हाला जर तसं सुखी आणि समाधानी राहायचं असेल ना, तर सतत भक्ती करत राहा. आजकालचे लोक लय आहेत महाराज, त्यांचा विषय द्या सोडून. आजकालचे लोक स्वतः भक्ती करत नाही तर दुसऱ्यालाही करून देत नाही. आजकालचे लोक असे, अरे सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी जन्म गेला वया. अरे स्वतः भक्ती करत नाही तर दुसऱ्यालाही करून देत नाहीत असं का रे? पण तुम्हाला एक सांगू, जे स्वतः भक्ती करत नाहीत ना आणि दुसऱ्यालाही करून देत नाहीत ना, ते मात्र मातीत जातात. आणि जे स्वतः करतात आणि दुसऱ्यालाही करायला सांगतात, ते मात्र टिकून राहतात. मग तुम्हाला जर तसं टिकून राहायचं असेल तर भक्ती करा, आणि नसलं भक्ती कर, आणि नसलं जर टिकून राहायचं असेल तर मातीत जा, भक्ती करू नका. हा, सतत देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, मग सतत देवाची भक्ती केली पाहिजे, तेव्हाच तर तुम्ही सुखी आणि समाधानी राहता. आणि विठ्ठल 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 विठ्ठल. सतत मीराबाई सारखी भक्ती केली पाहिजे महाराज. मीराबाई सतत देवाची भक्ती करत होती महाराज. मग तुम्हाला जर तसं सुखी आणि समाधानी राहायचं असेल तर मीराबाई सारखीच भक्ती करावी लागेल महाराज. आजकालचे लोक लई येत, लई खतरात महाराज आजकालचे. आता तो पहिला काळ गेला, त्या पहिल्या काळात कसं होतं, नवरा मास्तर असला की बाई बी मास्तर, बरोबर आहे की नाही? आहे ना, मग तिला का पेन बी धरता येणार का? हा, आणि पहिल्या काळात असं होतं, माणूस डॉक्टर असला तर बाई बी डॉक्टर. आमच्या गावातला एक पेशंट डॉक्टरकडे गेला पहिल्या काळात, आणि डॉक्टरला विचारलं, आता डॉक्टर नव्हते घरी. मग बाईला विचारलं, बाई थंडी वाजाली हो काय करावं? बाई म्हणली, हौदात जाऊन बसा. हे पहिला काळ होता, आताच्या काळात काय आहे महाराज तसं? आताच्या काळात नाही तसं. आता तो पहिला काळ होता, आता हे दुसरा काळ आहे. आता ह्या काळातलं नाही महाराज, आताच्या काळातलंही खतरं आहे महाराज. आजकालचे लोक भक्ती करत नाहीत महाराज. हो आजकालचा काळ लय वेगळा आहे. मी तर म्हणतो जे दारू पितात ना दारू, ते तरी चांगले असतील, त्यांना तरी कळत आहे. हे आपले गेलेले या शेतीत, आपल्याला हे असलेलं काही कळत नाही. हो लय खतरं. एक माणूस माझ्याकडे आलं आणि मला म्हणते, महाराज या जगात देव आहे का? म्हणलं आहे ना. तो म्हणला, मग दिसत कस काय नाही? त्याला म्हणलं, देव दिसत नाही, देव जाणवत. तो म्हणला, मग मला तर देव जाणवत नाही. आणि मग त्याला म्हणलं, तू थांब. त्याला म्हणलं, हत्तीने जर कौट खाल्लं, बरोबर आहे का नाही? हत्तीने जर कौट खाल्लं तर आतला घर पूर्ण खातोय, आणि कातड कातड जशाल तसं बाहेर फेकतोय. मग ते कातड बी असं फोडून नाही फेकत, जशाला तसा गोल फेकतोय, गोल जशाला तसं. हा महाराज, मग हे देव करीत नाही तो कोण करतय सांगा बरं? मग या जगात देव आहे का नाही? देव नटला नाना पडले, 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 देव नटला नाना पडले. Varuni urala, varuni urala, charachari, charachari.
या जगात देव आहे पण दिसत नाही महाराज. हा आजकालचे लोक लई खतरात महाराज, या जगात देव नाहीच म्हणतात पण देव आहे. हा देव आहे. आपले लोक लई गदाडे, त्यांना काय कळतंय? एक माणूस इकडून अंडे घेऊन चाललं, अंडे 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 कळते का? अंडे 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 अंडे. एक माणूस इकडून अंडे घेऊन चाललं आणि दुसरं पुढून एक गदड आलं. हे गदड ह्याला काय म्हणते, हे माझ्या पिशवीत काय जर तो वळ केलं तर याच्यातले अंडे तुला. आणि पिशवीत काय होत? आणि हे कशाचे ये जर ओळखिलं तर आखी पिशवी तुला. आणि हे कशाचे ते ओळखिलं तर गावरान कोंबडी सुद्धा तुला. हा असे लोक आहेत महाराज आपले, काय करतात? लय अवघड आहे आजकालचे लोक, लय खात्र आहे. आणि दारू पिताडे जे आहेत ना, दारू पिताडे तरी चांगले आहेत. हा लय हुशार आहेत. आपल्या लोकायला देव जर आपला हे झाला ना तर त्यांना काय मागावं म्हणून सुद्धा कळत नाही. देव सुद्धा प्रसन्न झाला तर त्यांना काय मागावं म्हणून सुद्धा कळत नाही. तीन काळे होते, काळे तिघ जण माणसं काळे होते, काळे आडनावाचे नव्हते, काळेच होते. तिघ जण काळे होते आणि त्यांना तिघाला देव प्रसन्न झाला. बघा देव पहिल्याला म्हणला, सांग रे तुला काय पाहिजे? पहिला म्हणला, मला गोर करा गोर. आता त्याला गोर केलं आणि दुसऱ्याला म्हणलं, सांग तुला काय पाहिजे? दुसरा म्हणला, मला त्याच्यापेक्षा गोर करा. आता त्याला गोर केलं त्याच्यापेक्षा. आणि तिसऱ्याला म्हणला, तुला काय पाहिजे? तिसरा म्हणला, त्या दोघाला माझ्यासारखं करा. आता ह्यांना काय, यांना काय मागायचं, कसं मागायचं यांना कळलं. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद आणि ज्यांना नाही कळालं ते तसेच. जे दारू पिते ना ते तरी जरा बरे आहेत. इकडं बघा, आमच्या घराच्या इकडले रामभाऊ होते दारू पिणारे रामभाऊ, ते लय हुशार आहेत महाराज. मी कीर्तनाला चाललो होतो आणि ते दारू पिले रस्त्याने येले होते. मी कीर्तनाला गाडीत चाललो होतो आणि ते माझ्या गाडीसमोर आले आणि म्हणते, महाराज थांबा 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 थांबा. म्हणलं, काय बाबा थांबी? म्हणलं, गाडी ते दगड गेली आणि म्हणलं थांब. गाडी थांबविली आणि म्हणलं, काय? म्हणलं, महाराज लोकांकडे काय तरी काम असणार आहे. महाराज लोकांकडे दर्शन घेवड्या दर्शन, नीट बोलता सुद्धा येईना त्याला. दर्शन घेवड्या दर्शन. आता दर्शन घेतलं आणि खिशात हात घातला, खिशात खिशातून मुठभर पैसे काढले त्यांनी मुठभर आणि मला दिले. म्हणलं, इतके कशाला मला? ते म्हणला, महाराज राहू द्या, आता महाराज लोकायला दिलेला कुठं वाटुळं होत असते का? राहू द्या, आता राहू द्या. म्हणला, म्या घातले खिशात, म्या घातले खिशात. आणि कीर्तन झालं, मी घरी आलो, मी झोपलो आणि माझ्या उठायच्या आधी सकाळी येऊन बसले. मी उठायच्या आधी येऊन बसले, माझ्या आधी येऊन बसलोय. आणि मला म्हणते, महाराज कुठं आहेत? म्हणलं, काय? म्हणते, रात्रीचे 720 रुपये दी. हे असे कलाकार आहेत महाराज. म्हणलं, नाही रे तू कवा दिले? तो म्हणला, अरे ना लगेच का, काय रे येडा गिडा झाला काय? मला माहित होतं मला रात्री दारू जास्त चढली. आता कुठं माहून ते खिशातून माहून कुठं जर पडले असते तर साप पडले असते कोणाला तर दिले नसते. म्हणून तर एकडं ठेवायला दिले आणि सकाळी घेऊन यावा. बघा हे असे चॅप्टर आहेत महाराज.